महाराणा जगत सिंह बाजीरावांच्या आचार विचाराने प्रभावित झाले होते. बाजीरावांनी जरी मान मरातबास विनयाने नाकारले असले तरी आपले कर्तव्य करण्यात ते जराही कचरले नाहीत. जगतसिंगांना त्यांनी सालाना 3 लाख रुपये इतका चौथकर बसवला. बाजीरावांच्या विक्रमी प्रतिभेने भारावलेल्या जगतसिंगांनी शाहू महाराजांचे मांडलिकत्व सहर्ष मान्य केले. पेशव्यांचा शाही इतमामात पाहुणचार करण्यात ते व्यग्र झाले. जगतसिंग बाजीरावांचे अनेक रजपुती उपचारांनी आतिथ्य करत होते. पराक्रमाला वाहून घेतलेले बाजीराव आणि त्या धगधगत्या निखाऱ्याशी अगदी सहजपणे निभावून घेणारी त्यांची शालीन समंजस पत्नी काशीबाई यांचे राणीवशातील सर्वच स्त्रियांना अप्रूप वाटत होते. त्यातल्या अनेक जणी मेळानेच रोज काशीबाईंच्या कक्षात येत होत्या. नर्म हास्य विनोदात त्यांच्याबद्दल राऊंबद्दल शक्य तेवढं जाणून घेत होत्या. उदयपुरात महाराणी अवंतिकाबाईंच्या रूपाने तर काशीबाईंना जणू एक नवीन मैत्रिणच मिळाली होती. कितीही व्यग्र असल्या तरी या ना त्या कारणाने त्या काशीबाईंना वारंवार भेटत होत्या, आपलेपणाने बोलत होत्या. त्यांच्याशी तासनतास होणाऱ्या गप्पांमध्ये काशीबाईंना उगाच साताऱ्यातील अंबिकाबाई राणीसाहेबांची आठवण येत होती. बाजीरावांना मेवाडात येऊन 1 मास होत आला होता. काशीबाईंसोबत उदयपुरातील अनेक रम्य ठिकाणं पाहून झाली होती. एके दिवशी महाराणा जगतसिंगांनी बाजीरावांना पिचोला तलावाच्या मधोमध साकारलेला जगमंदिर राजवाडा पाहण्यासाठी सहपरिवार आमंत्रित केले. आमंत्रण देण्यासाठी जगतसिंगाचा पुत्र प्रतापसिंग आला. सारं आन्ही काटोपल्यावर बाजीराव प्रतापसिंगासह जगमंदिर राजवाड्याच्या दिशेने निघाले. पाठोपाठ काशीबाईंचा मेणा होता. तलावाकाठी मेणा थांबला. बाजीरावही पाय उतार झाले. पिचोला तलावाच्या मध्यभागी एका टापूवर बांधलेला राजवाडा दुरूनच नजरेत येत होता. बाजीराव आणि काशीबाईंसाठी तलावाकाठी एक सुंदर नौका तयार होती. नौका विहार करून सारेजण जगमंदिरात पोहोचले. रायांच्या स्वागतासाठी विशेष सजवण्यात आलेला जगमंदिर राजवाडा मोठा देखणा आणि दिमाखदार दिसत होता. उंचच उंच टोलेजंग खांब, सुघड कळस, प्रशस्त चौक त्याच्या भव्यतेत भर घालत होते. बाजीरावांसोबत प्रवेशद्वाराच्या कमानीतून आत प्रवेश करताना जगतसिंग म्हणाले, ही वास्तू आमचे परदादा पहिले महाराणा जगतसिंग यांनी बांधली. त्यांची शान म्हणून आम्ही ती जतन केली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस डेरेदार लतावृक्षांनी गजबजलेली उद्यानं होती. तिथून पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट ऐकू येत होता. सारा राजवाडा फिरून झाल्यावर लक्ष्मी चौकात येऊन राणाजी आर्जवाने म्हणाले, श्रीमंत राऊंनी आजचा मुक्काम या रमणीय वास्तूत करावा. इथे आपल्या मुक्कामाची सारी व्यवस्था चोख आहे. बाजीरावांनी विनंती मान्य केली. चौथकरांच्या सनदांचे कागद जगतसिंगांच्या दिवाणखान्यातून तयार होऊन आले होते. जगतसिंगांनी सन्मानपूर्वक त्या सनदा बाजीरावांच्या स्वाधीन केल्या. कागद तपासून बाजीरावांनी त्या करारपत्रांवर आपली मोहर लावली. जगतसिंग परतले. जनार्दन आणि रघुनाथासह काशीबाई उद्यानातील क्रीडांगणातून परतल्या तेव्हा बाजीराव दप्तरी कागद लिहिण्यात व्यग्र झाले होते. चंद्रादासी मुलांना घेऊन महालातील आतल्या कक्षात गेली. बाजीरावांजवळ बसत काशीबाईंनी विचारले, इथे कोणतं फडकरी काम काढलं? बाजीराव म्हणाले, रजपुतान्यातून मिळणाऱ्या चौथ रकमेची आम्ही आमच्या माळव्यातील सरदारांमध्ये वाटणी करून देत आहोत काशीबाई. या उपर उत्तरेतील मोहिमांच्या खर्चाची तरतूद साताऱ्यात छत्रपती स्वामींपर्यंत नेण्याची आणि सरकारी तिजोरीस तसदी देण्याची गरज पडणार नाही. खालमानेने काम करत असलेल्या रायांकडे काशीबाई काही क्षण पाहत राहिल्या. आपण निवास करत असलेल्या राजवास्तूमध्ये रायांना काहीच स्वारस्य नव्हतं. पायाशी लोळण घेणाऱ्या उपचारांचं आदरातिथ्याचं अप्रूपही नव्हतं.
कुठल्याही मान मरातबाने तसुभरही न ढळता, केवळ आपल्या मनगटातील बळावर विश्वास ठेवून, हिमालयाप्रमाणे अचल आणि ठाम राहणाऱ्या रायांचा काशीबाईंना ऊरभरून अभिमान वाटला. अचानक मान वर करून बाजीरावांनी काशीबाईंकडे पाहिले. रायांकडे अनिमिष नेत्रांनी पाहत असलेल्या काशीबाई क्षणभर गोंधळल्या. मान वळवून महालातील कनातींकडे पाहत त्या म्हणाल्या, हे राजपूत वास्तू जतन करण्यात मोठी धन्यता मानतात. सारी कागदपत्र दप्तरी थैलीत दस्त करत बाजीराव म्हणाले, काही साम्राज्यांचा इतिहास वास्तुशिल्पांमध्ये कोरला जातो तर काहींचा रक्ताने लिहिला जातो. रायांनी मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात केलेल्या त्या विधानाचा विचार करत काशीबाई म्हणाल्या, अनेक शत्रूंशी झुंजणाऱ्या आपल्या स्वराज्यात केवळ शौक म्हणून वास्तू जतन करणं दुरापास्त आहे, नाही? दुरापास्त आहे खरं, बाजीराव म्हणाले, परंतु रक्तरंजित इतिहासाला वास्तुशिल्पांची गरज नसते, तो रयतेच्या दिलात कोरला जातो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून हस्तांतरित केला जातो. दिवस मावळतीला आला तसे बाजीराव आणि काशीबाई पश्चिमद्वारातून तलावाच्या बाजूला आले. तिथे चौपाईवर गिर्दी घालून लोडतक्यांची बैठक सजवली होती. समोर सूर्य अस्ताला चालला होता. बाजीराव त्या बैठकीवर बसले. सूर्याच्या रक्तवर्ण बिंबाकडे पाहत काशीबाईंनी विचारले, यापूर्वी असा नयनरम्य सूर्यास्त आपण कुठे पाहिला होता, आठवण आहे? भूतकाळातील आठवणीत रमलेल्या काशीबाईंच्या टपोऱ्या नेत्रांकडे पाहत बाजीराव म्हणाले, आम्ही वर्षातले 8 मास सूर्यास्त पाहूनच छावणी करतो काशीबाई, तुम्ही सांगा. काशीबाई हरवलेल्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहत म्हणाल्या, लग्नानंतर प्रथमच जोडीनं संगमेश्वराचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो कसबे सासवड्यात असताना, तेव्हा निरेकाठी पाहिलेला सूर्यास्तही असाच मोहक वाटला होता. काशीबाई त्या आठवणीत पुरत्या रमून गेल्या होत्या. बाजीरावांनी काही क्षण त्यांची गौरसुंदर चर्या न्याहाळली, मग मार्दवयुक्त आवाजात त्यांनी विचारले, तुझा पाय अजूनही दुखतो काशी? काशीबाई मान हलवून म्हणाल्या, आता आराम आहे, येण्यापूर्वीच वैद्यांकडून मात्रेचे तपशीलही घेतले आहेत. रायांनी मध्येच असं का विचारलं हे काशीबाईंना समजलं नाही. एक गोष्ट मात्र त्यांना पटकन जाणवून गेली, रायांचे मन जेव्हा भावभावनांमध्ये गुंतलेले असते तेव्हाच आपल्या नावाचा ते काशी असा एकेरी उल्लेख करतात. दुसऱ्या दिवशी राणा जगत सिंग अवंतिकाबाईंसह बाजीरावांच्या भेटीस आले तेव्हा बाजीरावांनी आपली पुढील प्रस्थानाची इच्छा बोलून दाखवली. स्तिमित वदनाने जगतसिंगांनी विचारले, आमचं काही चुकलं का श्रीमंत? अतिशय लाघवी हसून बाजीराव उत्तरले, मुळीच नाही राणाजी, तुमच्या आदरातिथ्याने आता आम्ही तृप्त झालो आहोत. भावपूर्ण आवाजात जगतसिंग अधीरतेने म्हणाले, परंतु तुमच्या सहवासाने आमचं मन मुळीच तृप्त झालं नाही श्रीमंत. तुमची शब्दमौक्तिक कर्णसंपुटीत साठवत राहावीत, श्रीकृष्णासारखं तुमचं रूप डोळ्यात साठवत राहावं, यामध्ये एक अवीट गोडी आहे. कृपया आपलं प्रस्थान काही दिवस तरी पुढे ढकलावं. बाजीरावांनी खुशीने त्यांचा आग्रह नाकारला. नम्रतेने ते म्हणाले, पेशवींबाईंना नाथद्वारास जायची इच्छा आहे, तिथून पुढे जयपुरातही काही दिवस पडाव होईल. छत्रपतींच्या आज्ञेबाहेर आम्हाला फार दिवस ही भेट लांबवता यायची नाही. छत्रपतींचे नाव ऐकताच जगतसिंग राजी झाले. मोठ्या कष्टाने त्यांनी बाजीरावांना प्रस्थानाची अनुमती दिली. प्रस्थानाचा दिवस उजाडला. शिबंदीचे स्वार आघाडीच्या तुकड्यांसह रवाना झाले. पेशव्यांना निरोप देण्यासाठी उदयपुरातील रस्त्यावर गर्दी उसळली होती. राजपरिवारातील स्त्रियाही काशीबाईंना निरोप देण्यासाठी त्यांच्या मिळण्यापर्यंत आल्या होत्या. सद्गतीत अंतःकरणाने सर्वजणींनी काशीबाईंना निरोप दिला.
राणी अवंतिकाबाईंनी भरल्या मनाने काशीबाईंची गळाभेट घेतली. दोघींचेही नेत्र पाणावले. काशीबाई मेण्यात बसल्या. नौबत वाजली. पेशव्यांच्या अश्वपथकामागे काशीबाईंचा सरंजाम नाथद्वार तीर्थ जवळ करू लागला. नाथद्वारास पोचण्यापूर्वीचा शेवटचा पडाव लागला होता. सकाळची वेळ होती. कोवळी ऊन छावणीवर पडली होती. आजच्या 15 मैलांच्या धावणीनंतर रात्रीचा मुक्काम नाथद्वार सारख्या तीर्थक्षेत्री होणार असल्याने काशीबाईंचे मन प्रसन्न होते. पेशव्यांच्या देवळी बाहेर रायांच्या नीलासोबतच सारंगा घोडाही तयार होता. रायांनी 2 घोडी तयार ठेवण्यास का सांगितले याबाबत संकाजी आणि घोड्याच्या मोतद्दारामध्ये साशंकता होती. प्रस्थानासाठी तयार होऊन काशीबाई देवळीच्या बाहेरच्या कक्षात आल्या. त्यांनी सोनेरी बुट्ट्या आणि जरीका ठसलेले शेलारी लुगडे नेसले होते. अबोली रंगाचा भरजरी शेला पांघरला होता. गळ्यात रायांनी बेळगावच्या जव्हेरी बाजारपेठेतून आणलेला 5 3 पदरी हार रुळत होता. नाकात त्याच रंगाचे पोवळे सोन्याच्या तारेत गोवलेली मुठी एवढ्या आकाराची नथ शोभत होती. प्रस्थानाची तयारी पाहून बाजीराव आत आले. काशीबाईंना निमिषार्धात आपादमस्तक न्याहाळून त्यांनी एक लाघवी स्मित केले. तिशीतल्या काशीबाईंच्या चेहऱ्यावर सलज्ज सात्विक भाव उमटले. बाजीरावांकडे एक हसरा कटाक्ष टाकून काशीबाईंनी चंद्राला विचारले, चंद्रा मेळा सिद्ध आहे? गोंधळलेल्या चंद्राने नकारार्थी मान हलवली. तशी काशीबाईंच्या कपाळावर आठी पडली. कामात दिरंगाई केल्याबद्दल त्या चंद्राला काही सुनावणार तोच बाजीराव म्हणाले, काशीबाई तुम्ही आज आमच्यासोबत घुडसवारी करणार आहात. आमची दोन्ही घोडी बाहेर सज्ज आहेत. ते ऐकून काशीबाई क्षणभर चक्रावल्या. बावरलेल्या नजरेने त्या रायांकडे पाहत राहिल्या. बाजीराव म्हणाले, लग्नानंतर कसबे सासवडात संगमेश्वराच्या दर्शनाला जाताना आम्ही जोडीनं रपेट करण्याची इच्छा दर्शवली होती, आठवण आहे? काशीबाईंना सारं काही स्पष्टच आठवत होतं. सर्वांच्या समक्ष रायांनी आपल्या नवपरिणीता पत्नीसह रपेटीवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नव्या नवरीस हे शोभणारं नाही असं म्हणून मातोश्रींनी मनाई केल्यावर आम्ही नवरी जुनी होण्याची वाट बघू असा रायांनी शेरा मारला होता. सारे खळाळ हसले होते. इतक्या वर्षात रायांच्या स्वभावात जराही बदल झाला नव्हता. त्यांचं मनमोकळं सळसळत्या उत्साहाने भारावलेलं बोलणं वागणं आजही कायम होतं. साहजिकच होतं ते. ज्याने अकाली प्रौढत्व येतं ते नकारात्मक अनुभव त्यांनी कधी सोसलेच नव्हते. अश्वमेध यज्ञाच्या अश्वाप्रमाणे या द्विजकुलोत्पन्नाचा अश्व ज्या भूमीवरून फिरला ती भूमी यास पादाक्रांत झाली होती. युद्धकलेलाच 5वा वेद मानून तिची सदैव आराधना करणाऱ्या रायांच्या नशिबी नियतीने यश आणि केवळ यशच लिहिलं होतं. काशीबाई उभ्या उभ्यास विचारात गढून गेल्या होत्या. रायांनी त्यांच्या मुखासमोर चुटकी वाजवली तशा काशीबाई भानावर आल्या. त्यांच्या विचारांची तार तुटली. बाजीराव म्हणाले, तुमच्यासोबतच्या या रपेटीसाठी आम्ही फार वाट पाहिली आहे काशीबाई. आपल्या मनात राहून गेलेली ती सुप्त इच्छा काशीबाईंना प्रथमच जाणवली. पण जनार्दनास? काशीबाईंनी शंका काढली. त्याची व्यवस्था झाली आहे, बाजीराव म्हणाले. रायांचा हुकमी आणि आग्रही स्वभाव जाणून असलेल्या काशीबाई नाईलाजाने तयार झाल्या. दोघे जण देवळी बाहेर आले. जनार्दनास कडेवर घेऊन चंद्रा काशीबाईंच्या मेण्याजवळ संकोचून उभी होती. काशीबाईंच्या ध्यानात सारा प्रकार उघड झाला. भांबावलेल्या मुद्रेने काशीबाई सारंगा घोड्याजवळ आल्या. घोड्याचे पांढरे शुभ्र केस सकाळच्या उन्हात चमकत होते. पंचकल्याणी जातीच्या त्या रुबाबदार अश्वाला काशीबाईंनी क्षणभर न्याहाळले. त्याची नाळ चांदीची घडवली होती. कायदे रेशमाचे होते. डिकीबीत पाय ठेवण्याआधी क्षणभर काशीबाई संकोचून उभ्या राहिल्या. पूर्वी पोरवयात असताना बंधू कृष्णरावांसोबत
चास गावात केलेल्या घुडसवारीची त्यांना आठवण झाली. पेशवीण झाल्यापासून मेणे आणि पालखी सोडून कधी प्रवास केला नव्हता. आता एवढ्या सेवक वर्गासमोर इतक्या वर्षांनंतर आपल्याला घोड्यावर धड बसता तरी येईल का अशी भीती काशीबाईंच्या मनात दाटून आली. त्यांची घालमेल बाजीरावांच्या लक्षात आली. चटकन त्यांनी आपला उजवा हात काशीबाईंच्या कमरेवर ठेवला. डाव्या हाताने तोल सावरत त्यांना घोड्यावर बसवले. काशीबाईंना काही कळायच्या आत त्या अश्वारूढ झाल्याही होत्या. गोरामोरा झालेला काशीबाईंनी गळ्यातले अलंकार नीट करण्याच्या बहाण्याने हात उराशी धरून छातीतली धडधड शांतवण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दासी कुंभिणींनी लाजून पदर तोंडाला लावले. साऱ्या सैनिकांच्या सरदारांच्या मुद्रा हसऱ्या बनल्या, माना मुजऱ्यासाठी खाली वळल्या. बाजीराव नील अश्वावर आरूढ झाले. सारांचे मुजरे झडले. त्यांनी इशारत करताच कूच करण्याची नौबत वाजली. काशीबाई आणि बाजीरावांनी घोड्याला टाच दिली. काही अंतर पार पडले. भावनावेग सुमार झाल्यावर काशीबाईंनी नजर वळून बाजीरावांकडे पाहिले. झाल्या प्रसंगाच्या आठवणीने दोघेही मोकळेपणाने हसले. धावत्या घोड्यावरूनच काशीबाईंकडे किंचित कलून बाजीराव म्हणाले, आमचा सारंगा तुम्हाला जराही ढळू देणार नाही काशीबाई, निश्चिंत राहा. काशीबाई म्हणाल्या, आम्हाला मनापासून कौतुक वाटत आहे त्याचं, नाहीतर स्वारींच्या रिकिबीला रिकीब लावून रपेट करणं आम्हाला जमलं का असतं? 15 मैलाची धावणी करून सारा कबिला नाथद्वारी पोहोचला तेव्हा पश्चिम दिशेला मावळतीचा रक्तिमा उमटला होता. रानमाळावर छावणी विसावली. जगतसिंगांनी नजर केलेला सालंकृत हत्ती घोड्यांमुळे सरंजाम अधिकच विस्तारला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून बाजीराव आणि काशीबाई कृष्ण मंदिरात गेले. देवदर्शन आटोपताच काशीबाईंनी सत्पात्री दान दिली. त्यांचे मन अपार समाधानाने भरून गेले. नाथद्वारास 2 दिवस मुक्काम करून बाजीरावांची स्वारी जयपूरच्या दिशेने निघाली. जयपूरच्या राजवाड्याची महाद्वार सजली होती. गुलाबी नगरी पेशव्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. बाजीरावांनी जहाजपूर ओलांडल्याची वार्ता सवाई जयसिंगाला समजली. पाठोपाठच हेरान करवी बाजीरावांनी सुवर्णसिंहासन नाकारून जगतसिंगाला बहुमान दिल्याचे सविस्तर वृत्तही त्याला समजले. जगतसिंगाची बरोबरी करत सवाई जयसिंगानेही बाजीरावांचे स्वागत एका मध्यवर्ती ठिकाणी करण्याचे योजिले. भामूलाव नावाच्या एका समृद्ध ठिकाणी त्याने सहस्त्र लोक सहज सामावतील इतका मोठा शामियाना उभारला. आसपासच्या संस्थानिक राव उमरावांना आमंत्रण दिली. बाजीरावांच्या सरदारांसाठीही डेरे आणि राहुट्या बांधल्या. 2 दिवसात बाजीरावांच्या फौजेचे भामूलाव प्रांतात आगमन झाले. सारा परिसर घोड्याच्या टापांनी गजबजून गेला. स्वारांची घोडी, नजराण्यातील हत्ती, सामान वाहणारे बैल, उंट हा सारा पशुमेळ वेशीबाहेरच सोडून बाजीराव निवडक स्वार आणि मेणे शिबंदीसह आत आले. जयसिंगाने बाजीरावांचे भव्य स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ दुंदुभी निनादून उठल्या. शिंग फुंकली गेली. भामूलावच्या वेशीपासून शामियानाच्या द्वारापर्यंत त्यांच्यावर पुष्पांजळी बरसत राहिल्या. जयसिंगाने बाजीरावांना पुढे होऊन आलिंगन दिले. जयसिंगाची पत्नी सूर्यकुमारीबाई आणि गेंदीकुमारीबाई यांनी काशीबाईंचे स्वागत केले. त्यांना पुष्पहार घालून ओवाळले. सारे जण शामियानात आले. जयसिंगाने बाजीरावांसोबत स्थानापन्न होण्यासाठी एकच विस्तृत सुवर्णी आसन घडवून घेतले होते. शामियानाच्या अग्रभागी ठेवलेले ते आसन बाजीराव आणि जयसिंग सर्वांना दिसतील अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते. त्या आसनाच्या एका बाजूस धूपदाणी ठेवली होती. त्यातून उठणाऱ्या धूम्रवलयांसोबत एका अनुपम स्वर्गीय सुगंधाचा भपकारा उठत होता. हात जोडून जयसिंगाने बाजीरावांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. बाजीरावांनी सिंहासन नाकारून राणा जगतसिंहावर जी स्तुतीसुमनं उधळली होती
तशीच शब्दांजुळी त्यांनी आपल्यावर उधळावी अशी मनीषा जगतसिंगाच्या मनात जागी झाली होती। स्वतःच्याही नकळत सवाई जयसिंग महाराणा जगतसिंगाशी स्पर्धा करू पाहत होता। शामियान्यातील दरबारी राव उमराव राणी वसा साऱ्यांच्या नजरा बाजीरावांवर खिळून राहिल्या होत्या। बाजीरावांच्या माणूसपारखी नजरेने सवाई जयसिंगाचं अंतरंग क्षणात वाचलं। कोणाचीही भीडभाड न बाळगता ते थेट आपल्यासाठी राखून ठेवलेल्या आसनावर जाऊन बसले। पेशव्यांच्या नावाचा जयघोष काही क्षण शामियान्यात होत राहिला। अपेक्षा भंग झालेला जयसिंग काही क्षण चकित होऊन बाजीरावांकडे नुसता पाहतच राहिला। मग स्वतःला सावरून तो म्हणाला, श्रीमंतांचं स्वागत आहे, आमच्या आमंत्रणास मान देऊन तुम्ही जयपुरात पधारलात, या सेवकाला सेवेची संधी दिलीत, त्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू। सवाई जयसिंगाच्या अभिवादनाचा मानेनेच स्वीकार करून बाजीराव म्हणाले, तुम्ही पिढ्यानपिढ्या बादशहाची सेवा केली आहे राणाजी, तुम्ही आमचं दास्यत्व पत्करल्याचं कळलं तर तुमचा राजा तो दिल्लीचा बादशहा खफा होईल। बाजीरावांच्या बोलण्यातली खोच सवाई जयसिंगाच्या जिव्हारी लागली। श्रीमंत आपल्याला राजे नाही तर मुघलांचे गुलाम समजतात हे ऐकून तो मनोमन ओशाळला। जयसिंगाला आपली चूक ध्यानात आली। स्वागत समारंभ संपल्यावर भामोलावात मुक्काम न करता बाजीराव सवाई जयसिंगासह जयपुरात आले। श्रीमंतांच्या मुक्कामाची व्यवस्था जयसिंगाने राजवाड्यातील प्रशस्त महालात केली होती। महाल सर्व सुखसोयींनी सज्ज ठेवला होता। भामोलावातल्या शामियानात उठत होता तोच सुवासिक दर्प इथे महालातही रेंगाळत होता। आता सारं काही सामसूम झालं होतं। रघुनाथ आणि जनार्दन केव्हाच झोपी गेले होते। रात्री उशिरा बाजीराव आपल्या दालनात आले। काशीबाई अजून जाग्याच होत्या। सवाई जयसिंगाशी वागताना बाजीरावांच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल बाजीरावांची पत्नी म्हणून मराठ्यांची पेशवीण म्हणून काशीबाईंना सखोल जाणवला होता। मोघम बोलणं होताच काशीबाईंनी अधीरतेने विचारले, इकडून सवाई जयसिंगाशी एवढं तोडून वागणं का झालं? दोघेही रजपूतच आहेत, तरीही आपलं झुकतं माप जगतसिंगाच्या बाजूने कशासाठी? काशीबाईंचा हा प्रश्न बाजीरावांना अपेक्षितच होता। मंचकावर बसत ते म्हणाले, आमेर आणि जयपूरच्या रजपूतांनी अकबराच्या काळापासून मुघलांशी संबंध जोडले आहेत काशीबाई। त्यांची रजपूतांना साजेशिक छात्रवृत्ती तेव्हाच लयास गेली। अशा दुबळ्या लोकांमुळेच आपल्या समाजातील एकसंधतेला तडे जातात। उदयपुरातील रजपूतांनी मात्र आपल्या अस्मितेशी कधीही तडजोड केली नाही। महाराणा जगतसिंग आम्हाला पूज्य आहेत ते याच कारणास्तव। एवढ्याने काशीबाईंचे समाधान झाले नाही। त्यांच्याकडे पाहत बाजीराव म्हणाले, पण आमचे हे विचार तुम्हाला पटलेले दिसत नाहीत। समयांच्या ज्योती मंद करत काशीबाई म्हणाल्या, राजवटींच्या या घडामोडी आम्हाला तितक्या कळत नाहीत। कळतं एवढंच की माणसाने सूर्यदेवाचा आदर्श घ्यावा, प्रकाश वाटताना लहान थोर असा भेद करू नये। आपण जयसिंगाला भर सभेत अपमानित केलं, आता त्यांच्या स्त्रियांचा पाहुणचार घेताना केवढं अवघडल्यासारखं होतंय आम्हाला। बाजीरावांच्या चेहऱ्यावर एक निर्धारी तेज विलसत होतं। धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता अथवा परचक्राला न जुमानता जे स्वतःचं सत्व जपतात, धर्म आणि संस्कृतीचं जतन करतात, त्यांचंच कुळ कल्पांतापर्यंत उच्च ठरतं। जयपुरातला हा राजवाडा आणि एखादी मोगली वास्तू यात आम्हाला काहीही भेद वाटत नाही, त्यामुळे इथे असेपर्यंत आम्ही कुठलेही सभ्य वर्तन करण्यास बांधील नाही। रायांचे ते शेवटचे बोल काशीबाईंचे काळीज कापत गेले। बाजीरावांच्या रजपूतानातील गाठीभेटींची भित्तम बातमी सादत खान आणि कमरुद्दीन खाना समजत होती। रजपूत आणि मराठ्यांची सलगी झालेली पाहून त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते। बाजीराव आता थेट दिल्लीवरच चाल करून येईल, सवाई जयसिंगही त्याला साथ करेल अशी मनगणन भाकितं करून बादशहालाही त्यांनी चिथावले। बादशहाच्या आज्ञेबाहेर जाऊन
हिंदुस्थानातील सर्व मोगल सुभेदारांना सादत खानाने युद्धासाठी तयार राहण्याचे हुकूम सोडले. मोठ्या लढाईला तोंड फुटण्याची शक्यता आता सर्वांनाच वाटू लागली होती. दस्तूर खुद्द बाजीराव रजपुतानात मुक्कामी असल्याने सारे रजपूत निश्चिंत होते. आपल्या रजपुतानातील भेटीने कमरुद्दीन खानाचा पक्ष भडकण्याची शक्यता बाजीरावांनी पूर्वीच ग्राह्य धरली होती. त्या योजनेनुसार काशीबाईंच्या सरंजामास तापी ओलांडण्यास मदत करून बाजीपंत रेठरेकरांचे पथक मोठ्या फौज फाट्यानेशी चंबळ प्रांतात जाऊन विसावले होते. माळव्यातील शिंदे होळकरांवर नजर ठेवून असलेला सादत खानास रेठरेकरांच्या या फौज फाट्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. जयपुरात असलेले बाजीराव आणि दिल्लीतील वजीर कमरुद्दीन खान यांच्या बौद्धिक लढाईला सुरुवात झाली. वजीर कमरुद्दीन खानाने महम्मद खान बंगशाला चंबळ नदी ओलांडून जयपुराकडे कूच करण्याचे आदेश दिले. बंगशाची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी द्विधा मनस्थिती झाली. संथगतीने त्याचे सैन्य जयपुराच्या दिशेने निघाले. बाजीरावांना जासुदान करवी याची जानकारी मिळाली. बुंदेलखंडात दबा धरून बसलेल्या बाजीपंत रेठरेकरांच्या सैन्याला बाजीरावांनी तातडीने कूच करण्याचे आदेश दिले. बंगशाचं सैन्य चंबळ आणि कुवारी नदीच्या मधोमध विसावलेलं असताना रेठरेकरांचं सैन्य त्याच्या सैन्यावर तुटून पडलं. घटकाभर झालेल्या घमासानात बंगशाचे अनेक लोक कामी आले. बाजीरावाची फौजच आपल्या सैन्यावर तुटून पडली असे वाटून बंगश पुरता हादरला. उरलेल्या फौजेची अभेद्य भिंत बनवून बंगश त्यामागे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसला. मराठा सैन्य पुढे सरसावू नये म्हणून फौजेभोवती त्याने तोफखान्याचं पथक सज्ज ठेवलं. बंगशाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी रेठरेकरांची तलवार शिवशिवत होती. त्याने बाहेर यावं या उद्देशाने बाजीपंतांनी अनेक रणगर्जना केल्या, परंतु बंगशावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. भ्याडपणे तो सैन्यामागे लपून बसला. दिवस मावळला तसा रेठरेकरांनी हा सारा वृत्तांत हेराकरवी बाजीरावांना कळवला. दिल्लीच्या शाही मसनदीवर बसलेल्या बादशहाला जेव्हा हे वृत्त समजले तेव्हा वजीर कमरुद्दीन खान आणि सादत खानाविरुद्धचा त्याचा संताप पुरता उफाळून आला. अविचाराने त्यांनी बाजीरावाला डिवचले होते. संतापाच्या भरात बादशाह कमरुद्दीन खानाला म्हणाला, बाजीरावाच्या वालिदा साहिबेची हौसला अफजाई करून आम्ही त्याचा भरवसा कमावला होता, तुझ्या बेवकुफीने आम्ही तोही गमावून बसलो. सादत खान आणि वजीर काही समजावणार तोच त्यांच्याकडे तुच्छतेचा एक कटाक्ष टाकून बादशहाने खानडवरांना आज्ञा केली, खानडवरान बाजीरावाकडे एक वकील पाठवा, याकूब खान ठीक रहेगा. बाजीरावाने दिल्लीवर चढाई करू नये अशी विनंती करा, या बदल्यात आम्ही तहाची बोलणी करण्यास तयार आहोत असे सांगा.